मित्रों नमस्कार, झुंड मराठी डिस्कवरी या माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे। खरं तर आता मी तिथून येत असताना तुम्हाला 100% वाटलं असेल की अरे हे खेकडीच बघत आहेत, कारण तुम्हाला माहिती आहे की खेकडा निसर्गातील एक चमत्कार हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की तो जवळजवळ 2.5 लाख लोकांनी तो व्हिडिओ पाहिला। आणि आताही ओढा आहे, पाणी आहे, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की खेकडाच पकडणं चालू आहे। पण कदाचित आपला हा गैरसमज आहे, ओढा म्हटलं की खेकडं हा संबंध आहे तो प्रत्येक वेळी होतोच असं नाही। मित्रांनो, आज मी एक तुम्हाला चमत्कारिक वस्तू दाखवणार आहे आणि ती वस्तू तो प्राणी आहे, तो कीटक आहे खरं तर। आणि तो कीटक इतका भयंकर आहे की त्याचं तो खरं तर विषारी नाही आहे, पण तुम्ही मात्र जेव्हा जेव्हा जंगलामध्ये फिरायला जाता किंवा सह्याद्रीच्या घाट माथ्यावर जाता तेव्हा पहिल्यांदा प्रश्न विचारता की या भागामध्ये जळू आहेत का। अर्थात तुमच्या लक्षात आलं असेल की आपण पाहणार आहोत जळूच्या संदर्भातली एक माहिती। आता नेमकं काय आहे ते म्हणणार आहे, जळू म्हणजे काय? जळू आपण पाहतो, जळू आमच्या पायाला लागत आहेत आणि त्या रक्त शोषण करतायत वगैरे वगैरे, ठीक आहे की? म्हणजे तुम्ही जर जळू पाहिलेले असेल ती कदाचित 1 इंच लांब पाहिलेले असेल, 1.5 इंच लांब पाहिले असेल, अगदीच काय मोठी पाहिले असेल तर 2 इंचापर्यंत पाहिलेले असेल। म्हणजे जळू नेमकी करते काय की जळू सह्याद्रीच्या घाट माथ्यावर कुठंतरी कुजलेल्या पालापाचोळ्यामध्ये वाढते। तुमचा पाय पडल्यानंतर अंगामधल्या हिमोग्लोबिनचा तिला वास लागतो, ती सेंट घेत असते आणि सेंट घेऊन पटकन तुमच्या पायाजवळ येत असते। जागी झाल्यानंतर नेमकं तिच्या पुढ्यामध्ये तुमचा पाय पडला की तुम्हाला ती दसते। दसल्यानंतर आपल्याला लक्षातही येत नाहीये की आपलं रक्त ती कधी शोषण करते आहे, ती रक्त शोषून घेण्याची प्रक्रिया नेमकी कशी करते। तर तिच्या तोंडामध्ये दात नसतात, तिच्या तोंडामध्ये छोटे छोटे स्पंजासारखे असे तोंडामध्ये पुढं बारीक तीक्ष्ण सुळ्या असल्याचा भाग असतो आणि स्पंजसारखा तुझा भाग असतो तोंडाचा समोरचा। त्या तोंडातून ती आपल्या त्वचेवर हिरोडीन नावाचा द्रव सोडते आणि तो हिरोडीन नावाचा द्रव सोडला की आपली त्वचा तिथं थोडीशी अशी लवचिक होते, जीर्ण होते आणि स्पंजनं ती आतला आपलं रक्त ओढून घेते। काही ठिकाणी म्हटलं जातं की ती नासलेलं रक्त ओढते, काही अध्यात्मामध्ये आढळतं की लीच थेरपी असते, जिथं कुठं नासक रक्त असेल, दुखीचा भाग असेल, तिथं बऱ्याच लिचीस सोडल्या जातात आणि त्याच्यातून ब्लड शेकिंग केलं जातं, ही थेरपी काही ठिकाणी आहे। पण मित्र, ती जळू लागते आणि जळू लागल्यानंतर ती लागते म्हणजे दसते, ते आपलं रक्त ओढून घेते आणि रक्त ओढून घेतल्यानंतर ती पूर्ण पोट फरसपर्यंत रक्त पिते आणि ती गळून पडते। याच्यानंतर खरी कहाणी सुरू होत होती। तुमच्या लक्षात येत नाही ती जळू कधी लागलेली आहे, तुमच्या लक्षात येत नाही ती आपल्याला चावली आहे कधी, तुमच्या लक्षात येत नाही तिनं रक्त कधी ओढलं। लक्षात येतं पायामध्ये कोणतरी दुसरा उगतो, अरे पायामध्ये तुमच्या रक्त प्रचंड यायला लागले आणि मग रक्तानाचे सगळा पाय भरल्यासारखा तुम्हाला दिसतो, मग घाबराघाबर सुरू होते, पळापळी सुरू होते, अरे इतकं रक्त आलं कसं, चावलं नेमकं काय, जे चावलं ते विषारी आहे का, असं सगळे प्रश्न निर्माण होतात। म्हणजे ती जळू लागते आणि रक्त पातळ होतं ना आपल्या त्या हिरोडीन द्रवामुळं, ते सतत वाहत असतं। अर्थात मित्रांनो, या गोष्टीला घाबरण्यासारखं काही नाही आहे। जळू लागली आणि रक्त प्रवाह पायातून व्हायला लागला तरी इतकं काही रक्त वाहत नाही, रक्त अगदीच नॉर्मल असतं, पण ते पातळ झाल्यामुळे जास्त आपल्या पायामध्ये दिसतं। जळू लागल्यानंतर बऱ्याच ठिकाणी लोक तंबाखू त्याच्यावर टाकतात, कारण तंबाखूमध्ये निकोटीन असतं, म्हणजे जळूच्या अंगामध्ये किंवा त्याच्या द्रवामध्ये असणाऱ्या हिरोडीन नावाचा अपोजिट घटक जो आहे तो निकोटीनमध्ये असतो किंवा सोडियममध्ये असतो, म्हणून काही ठिकाणी मीठ लावतात। मीठ लावल्यानंतर जळू पडते किंवा रक्तपुरवठा जो प्रवाह आहे तो थांबतो। कधी कधी असं होतं की तंबाखू त्याच्यावर टाकल्यानंतर सुद्धा ती जळू जे काय आहे ती तिचं रक्त जे वाहतं आपल्या पायाचं तेही थांबतं। अर्थात तुमच्या समोर पुन्हा एक प्रश्न असेल की हे सगळं आम्ही अनुभवलंय, पाहिलंय आणि मीही जळू पाहिलेले आहेत। आता आपण जी माझी शोध मोहीम चालू आहे, मी आलेलो आहे काजऱ्याचा व्हाळ नावाच्या एका ओढ्यामध्ये। हा दुर्गम ठिकाणचा ओढा आहे, हा एरिया ही दुर्गम आहे आणि या ठिकाणी बऱ्याचदा अशा जळू काही बघायला मिळतात की ज्या जळू तुम्ही अद्यापही जंगलात कधी कुठं पाहिलेली नसेल। त्या जळूंची लांबी किती आहे, ती जळू किती मोठी आहे आणि ही जर जळू माणसाला जर लागली तर कदाचित रात्रीच्या वेळी लागली आणि लक्षात जर नाही आलं तर ती जीव घेणं होऊ शकतं, दिवसाचं असेल तर तुम्ही काहीतरी करून काढू शकताय,
पण रात्रीच्या वेळी जर लागली तर ते जीव घेणं होऊ शकतं. अशी मोठ्या जळू या जंगलामध्ये आहेत, या ओढ्यामध्ये आहेत. म्हणजे ही जळू कशी आहे काय हे दाखवण्यासाठीच मी या जंगलामध्ये फिरत होतो. खरं तर काजऱ्याचा व्हाळ हे नाव तुम्हाला माझ्या झुंड कादंबरीमध्ये बऱ्याचदा आलं. झुंड कादंबरीतलं हे एक पात्र आहे गव्यांच्या कादंबरीवरच्या आधारित. तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत, आणखीन जरा मी पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय की कुठं ही आहे ह्या ओढ्यामध्ये. बऱ्याचदा मी पाहिलेल्या आहेत, ती जळू तुम्हाला दिसली की दाखवतो, आणि मग तुम्ही आश्चर्यचकित व्हाल की प्रत्यक्ष आम्ही पाहिलेल्या जळू किती आहेत, आणि आत्ता ही जळू जी आहे ती किती मोठी असू शकते. ठीक आहे, आपण पाहणार आहोत काही, मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळामध्ये एक मोठी जळू. इथं आहे, थांबा तुम्हाला जळू दाखवतो. ही जळू आहे जळू, तुम्ही पाहिलेली जळू आणि ही जळू पहा. ओ माय गॉड, किती मोठी आहे जळू. जवळ जवळ तशी बघितली तर याची लांबी 12 इंचापेक्षा जास्त आहे, आणि त्याचा 1 इंच रुंदी आहे तिची. 12 इंचा वाटते ती खूप लांब होती. ही जर रात्रीची आपल्याला जर चावली, ओ हो, तर किमान 1/2 लिटर तरी रक्त ती ओढू शकते. ही जळू अरे पाण्यामध्ये पडली. तुम्हाला मी इंजिनला शॉर्ट मध्ये दाखवतो इथं दगडावर. ऍक्च्युली तिच्या शरीरामध्ये बाहेरचा भाग आहे तो जेली सारखा असतो, आणि जेली सारखा असल्यामुळे ते एकदम अशी बुळबुळत आहे ते. आणि तुम्ही आता तुमच्या लक्षात आलं असेल हात लावणं फार घाणेरड दिसतंय. चल कॅमेरा इथे घे, आपण तिथं घे, बंद कर. हे बघा किती मोठा आहे. बघा हे त्याचं तोंड, हा पाठीमागला त्याचा गादीसारखा भाग असतो जे ती चिकटवते खाली, आणि हे तोंड आहे. ही जळू किती मोठी आहे पहा. बघा तिचं ते रक्तशोषक गुणधर्म आहे ते आता चेक करायला लागले आहे किती मोठी होऊ शकते. मित्र हो, आता तुम्ही जी काही लीच बघितली, जळू बघितली, त्याला काही खेडेगावामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये त्याला कानिट असं म्हणतात, आणि याच्यावर दवा जो आहे किंवा याला काढून घेण्यासाठीच जे आहे ते म्हणजे 100% तंबाखू हेच वापरलं जातं. कधी कधी मीठ वापरलं जातं. अलीकडच्या काळात जर बघितलं तर तुम्ही एखादा मूचा स्प्रे म्हणजे पेन रिलीफचा कोणताही स्प्रे त्याच्यावर जर तुम्ही मारला तरीही ते निघून जातं. पण होतं असं ते निघून जाण्याची प्रक्रिया होते, पण रक्त जे सतत 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 बाहेर पडत असतं ते थांबवायचं आहे आपल्याला. याच्यासाठी आपल्याकडे एखादा पेपर असतो किंवा एखादा कागदाचा कपटा असतो, तो कपटा तुम्ही थोडासा भिजवाने त्याच्यावर चिकटून 1-2 मिनिटांसाठी प्रेस करून धरा. 100% तुमचं ब्लड जे आहे वाहन ते थांबतं, पण घाबरून जाण्याचं काहीही कारण नाहीये. त्यामुळं अशा काही घटना त्या तुमच्याबरोबर असणारा गाईड सुद्धा तुम्ही विचारू शकता. तर जंगलातल्या अशा बऱ्याच घटना मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतोय. जंगलातल्या वनस्पती, पक्षी, प्राणी किंवा अधिक गव्यांच्या संदर्भातही सुद्धा बरीच माहिती मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतोय. या चॅनलवर मराठी डिस्कवरी या माझ्या युट्यूबच्या चॅनलवर बरेच व्हिडिओ मी जंगलाच्या संदर्भात टाकलेले आहेत. आपण ते जर युट्यूबवर सर्च केलेत मराठी डिस्कवरी म्हणून तर तरी सुद्धा तुम्हाला ते सगळे दिसू शकतात. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर निश्चित सबस्क्राईब करा. आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, आणि अनेक अगदीच व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील
तर आपण या याच्यातले काही व्हिडिओ जर तुम्ही फॉलो केलात, कमेंट्स बॉक्स मध्ये आपली कमेंट सांगितलात, तर मला आणखीन तुम्हाला काही अधिक माहिती देता येईल. तुम्हाला काही प्रश्न पडलेले असतील तरीही तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये सांगू शकताय, किंवा या व्हिडिओच्या वर तुम्ही एखादी कमेंट्स सुद्धा करू शकताय. चला तर आपण मग बघूया आणखीन काही आपल्या जंगलामध्ये नवीन व्हिडिओ काही दिसतात का, की जो तुमच्या भेटीला मी लवकरच घेऊन येतो आहे.